नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेकंड इयर बी एडच्या कोर्स नंबर दोनशे पाच बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयाचं जे काही प्रात्यक्षिक आहे टेक्स्टबुक ॲनालिसिस पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण या प्रात्यक्षिकाचे मुद्दे पाहणार आहोत यामध्ये ही जी काही इव्हॅल्युएशन की आहे प्रात्यक्षिकाची या इव्हॅल्युएशन की नुसार जे मुद्दे असणार आहेत त्यानुसार आपल्याला प्रात्यक्षिक करायचं आहे टेक्स्टबुक ॲनालिसिस हे प्रात्यक्षिक आपण प्रथम वर्ष बी एडच्या वर्गामध्ये अभ्यासलेलं आहे सेम तसंच करायचं आहे फक्त यामध्ये सेकंड इयरसाठी अकरावी किंवा बारावी या दोन्हीपैकी कुठलं तरी एक पुस्तक हे तुम्हाला निवडायचं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण हे करायचं आहे नवीन सिलेबसनुसार अकरावी किंवा बारावी असं पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे तर मुद्दे पहा इंट्रोडक्शन फुलफिलमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह बायस टेक्स्टबुक असेसमेंट ऑफ एक्सटर्नल अस्पेक्ट कॅटेगरेशन ऑफ कंटेंट असेसमेंट ऑफ इंटरनल अस्पेक्ट स्कोप फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ लाईफ स्किल आयडेंटिफिकेशन ऑफ कोर एलिमेंट्स अँड व्हॅल्यूज सुटेबल लर्निंग एक्सपिरियन्स सुटेबल इव्हॅल्युएशन स्ट्रॅटजी अँड ओव्हरऑल एक् एक्सप्रेशन किंवा इम्प्रेशन या मदे है, तर यामध्ये ही जर इव्हॅल्युएशन की आहे तर कुठली कुठल्या समावेश आहे प्रात्यक्षिकामध्ये ते पाहूया आपण जनरल जो प्रात्यक्षिकाचा फॉर्मॅट असतो त्यानुसार प्रस्तावना ऋणनिर्देश हे आपल्याला माहितीच आहे त्यानंतर पाठ्यपुस्तकाचा अर्थ वैशिष्ट्य उपयोग उपयोग हा विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांसाठी असणार आहे त्यानंतर कुठलं पाठ्यपुस्तक आपण पा निवडणार अकरावी किंवा बारावी बायोलॉजी किंवा केमिस्ट्री असेल त्याचं तुम्हाला फ्रंट पेज आणि बॅक पेज याचे कलर फोटो लावायचे आहेत त्यानंतर पाठ्यपुस्तक घटक आणि उद्दिष्ट यांचा समन्वय घटक हे इंडेक्समधील घ्यायचे आहेत उद्दिष्ट हे त्या स्तरानुसार असणार आहे ते आपण पुढच्या पी पी टीमध्ये पाहणार आहोत पाठ्यपुस्तक घटक आणि घटक यांचा समन्वय घटक आणि मूल्य यांचा समन्वय असे तक्ते आहेत वेगवेगळे त्यानंतर घटक व जीवन कौशल्य यांचा समन्वय म्हणजे असे चार तक्ते असणार आहे घटक उद्दिष्ट घटक गाभा घटक घटक मूल्य आणि घटक जीवन यांचा समन्वयाचा तक्ता असणार आहे त्यानंतर पाठ्यपुस्तकाचे बाह्य रंग त्याची वैशिष्ट्ये किंवा निकष आणि त्यानुसार हे विश्लेषण असणार आहे त्यानंतर पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आकार कागद छपाई बांधणी किंमत हे बाह्यरंगाचे निकष आहेत अंतरंगामध्ये काय आहे लेखक अभ्यासक्रम उद्दिष्टानुसार पाठ्यक्रमानुसार अनुक्रमणिका प्रस्तावना व सारांश आशयाची मांडणी आशयाचे स्पष्टीकरण भाषा अचूकता अद्ययावत आशय आकृत्या चित्र प्रात्यक्षिक किंवा प्रयोग विद्यार्थी केंद्रित विविध अध्यापन पद्धतींना स्थान स्वाध्याय प्रकल्प क्षेत्रपेठ एवढे सर्व मुद्दे पाठ्यपुस्तकामध्ये कसे कशा पद्धतीने मांडलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे पारिभाषिक शब्द संदर्भग्रंथ पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पानावरती संदर्भ ग्रंथाची माहिती असते वेळोवेळी होणारे बदल त्यानंतर ते गाभाघटक मूल्य यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे का ते, ते देखील पाहायचं आहे आशयाचं सामाजिक मूल्य सामाजिक मूल्य म्हणजेच काय आशय हा कुठल्याही धर्म जाती पंथ यांना दुखावणारा नसावा त्यानंतर आशयाचं विश्लेषण आशय विश्लेषण कसं करायचं ते देखील आपल्याला माहितीच दे आहे त्यामध्ये विश्लेषणाची व्याख्या महत्त्व प्रत्यक्ष आशयाचं विश्लेषण त्यामध्ये घटकाचं नाव उपघटकाचं नाव घटक आणि उपघटकाची उद्दिष्ट पाठ्यमुद्दे संबोध घटक सामान्यीकरण शैक्षणिक अनुभूती गावाटक साध्य करण्यासाठी अध्ययनाचे अनुभव मूल्य साध्य करण्यासाठी अध्ययनाचे अनुभव घटक अध्यापनासाठी अध्यापनाची पद्धती कुठल्या वापरणार मूल्यमापन त्या घटकावरचे प्रश्न असतील ते आशयाचे संरक्षण स्थान अशा पद्धतीने त्यानंतर संबोधाचं विश्लेषण अध्यापनाच्या पद्धती अध्यापन पद्धतींची निवड आता असे विश्लेषण करत असताना शक्यतो तुमच्या सिलेबसमधलाच पॉईंट घ्यायचा जो बी एडच्या सिलेबसमध्ये दिले दोनशे पाचच्या तोच अकरावी बारावीचा टॉपिक तुम्ही घे घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा अभ्यासक्रमानुसार त्या विषयाचा अभ्यास देखील होणार आहे आणि त्यानंतर प्रात्यक्षिकाबाबत अध्यापन पद्धती निवडची कारणी कुठली कुठली तर आणि प्रात्यक्षिकाबद्दलचा तुमचं मत काय आहे या पद्धतीने असे हे सर्व असणार आहेत त्यानंतर कंटेंटचं ज्यावेळेस कॅटेगरायशन करतो आपण पूर्ण पुस्तकातील त्यावेळेस संकल्पना लिहायच्या आहेत पण कुठल्या तरी पाच संकल्पना लिहायच्या पाठ्यपुस्तकातल्या पूर्ण पाठ्यपुस्तक संकल्पना लिहायचे नाहीत उदाहरणं आकृती कृती सूत्र रचना व्याकरण असे जे काही पाच मुद्दे आहेत ते तिथून मी लिहायचे आहेत पूर्ण पाठ्यपुस्तकातील तसेच आपण इंग्लिशमधून पाहूयात टेक्स्टबुक ॲनालिसिस प्रॅक्टिकल पॉईंट्स introduction acknowledgement textbook concept characteristic uses book that chosen for analysis index of book textbook unit and objective coordination chart textbook index unit and core relevant coordination, coordination chart textbook index unit and value coordination chart textbook index unit and life skill coordination chart textbook external analysis point Yamade, टेक्स्टबुक फ्रंट पेज बॅक पेज साईज ऑफ टेक्स्टबुक पेपर ऑफ टेक्स्टबुक प्रिंटिंग बायंडिंग प्राइस हे सर्व एक्स्टर्नल अस्पेक्ट्स आहेत त्यानंतर इंटरनल अस्पेक्ट्स रायटर करिकुलम ऑब्जेक्टिव्ह सिलेबस इंडेक्स इंट्रोडक्शन अँड समरी त्यानंतर यामध्ये पाचवा मुद्दा इंट्रोडक्शन समरी सहावा आहे त्याच्यातला मुद्दा कंटेंट लेआउट कंटेंट एक्सप्लेनेशन लँग्वेज ॲक्युरेसी कंटेंट अपडेटेड डायग्राम अँड पिक्चर्स प्रॅक्टिकल अँड एक्सपेरिमेंट स्टुडंट सेंटर्ड डिफरंट टीचिंग मेथड यूज एक्सरसाइज प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी फील्ड विजिट डिफिकल्ट वर्ड्स रेफरन्स बुक्स टाईम टू टाईम चेंजेस को रिलेवट्स सोशल व्हॅल्यू ऑफ कंटेंट हे सर्व मुद्दे इंग्रजीतील विद्यार्थ्यांसाठी आहेत त्यांनी इंग्लिशमधून हे प्रॅक्टिकल करायचं आहे इंग्लिश मिडीम विद्यार्थ्यांनी त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात जे काही उद्दिष्ट आहेत वेगवेगळी त्यामध्ये रसायनशास्त्राची उद्दिष्ट दिलेली आहेत या उद्दिष्ट लिहायची आहेत आणि त्या उद्दिष्टानुसार कुठले कुठले घटक आहेत इंडेक्समध्ये यांचा समान तक्ता आपल्याला आखायचा आहे मग त्यामध्ये ही जी काही उद्दिष्ट दिली रसायनशास्त्राची उद्दिष्ट आहेत ती तुम्ही वाचून तुमच्या प्रात्यक्षिकात mm. लिहायची आहेत जीवशास्त्राची अशी उद्दिष्टं आहेत ती देखील तुम्ही तुमच्या प्रात्यक्षिकात नमूद करायची आहे ही भौतिकशास्त्राची उद्दिष्टं आहेत त्यानंतर पाठ्यपुस्तकाचं जे काही पाठ्यपुस्तक म्हणजे काय आहे त्याची व्याख्या शिक्षकांसाठी कशाप्रकारे उपयुक्त आहे पाठ्यपुस्तक त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कसं उपयुक्त आहे याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर आहे पालकांसाठी उपयुक्त म्हणजेच काय आहे पाठ्यपुस्तक विश्लेषणाच्या प्रात्यक्षिकामध्ये जो काही मुद्दा आहे पाठ्यपुस्तकाचं अर्थ वैशिष्ट्ये उपयोग यामधला जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये उपयोगामध्ये हे मुद्दे लिहायचे तुम्हाला विद्यार्थी पालक आणि उपयुक्त कशाप्रकारे आहे यातले दोन ते तीन मुद्दे लिहायचे आहेत त्यानंतर चांगल्या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये कुठली आहेत बहिरंग मुखपृष्ठ मलपृष्ठ आकार कागद यानुसार तुम्ही जे पाठ्यपुस्तक निवडलेलं आहे त्याचं मुखपृष्ठ आहे का तर आकर्षक असावे तर आहे का तर निवडलेल्या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ हे असं असं आहे आकर्षक आहे या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्या विषयाचं जे काही आतलं जे काही कंटेंट आहे ते त्या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर सहजरित्या चित्रांद्वारे स्पष्ट घेत असतं कोणता आशय हा आतमध्ये लपलेला असावा मलपृष्ठ मागच्या बाजूला कुठल्या कुठल्या चित्रांचा समावेश आहे त्यानंतर आकार आकार कसा आहे इथे जे मुद्दे दिले मुद्दे से ते मुद्दे वाचून त्या पद्धतीने लिहायचा आहे जे तुम्ही फर्स्ट इयरला केले आणि त्याच पद्धतीने सेकंड इयरचं प्रात्यक्षिक आहे छपाई हे बघा इथं केमिस्ट्रीचं फर्स्ट अकरावीचं प पुस्तक आहे मला वाटतं हे जुन्या सिलेबसचं पुस्तक आहे तुम्ही नवीन सिलेबसनुसार पुस्तक पाहा कुठलं लेटेस्ट आहे ते त्यानुसार करायचं आहे आता याच्यामध्ये केमिस्ट्री स्टँडर्ड इलेवन कुठले कुठले चित्र दिले तर का एलेक्ट्रॉप्स ऑफ कार्बन फुलेरिन ग्रॅफाईट डायमंड यांची माहिती दिलेली आहे आणि इकडे डिस्टिलेशनची प्रोसेसची माहिती दिलेली आहे त्यानंतर इकडं महाराष्ट्र बॅक पे बॅकसाईडला महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांचा पत्ता आहे आणि प्राईज देखील आहे पुस्तकाची अशा पद्धतीने फ्रंट पेज आणि बॅक पेज असं तुम्हाला कलर कॉपीमध्ये जोडायचं आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्यानंतर जे इंटरनल आस्पेक्ट आहे त्यामध्ये काय काय दिले लेखक पाठ्यपुस्तकाच्या आतल्या बाजूला एक्सपर्ट सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी आहे त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत तर अभ्यासक्रम उद्दिष्टानुसार आहे का ते देखील पाहायचं आहे त्यानंतर पाठ्यक्रमानुसार आहे का अनुक्रमणिका कशा पद्धतीची आहे प्रत्येक धडे सुरुवातीला प्रस्तावना दिली का सारांश दिल्या का धड्याचा संपल्यानंतर शेवटी ते पाहायचं आहे ते लिहायचं आहे आशेचं स्पष्टीकरण कशा प्रकारे दिलेलं आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे सोप्याकडून अवघडाकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे अशा सूत्रांचा वापर केलेला आहे का तर प्रत्येक प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या जे स्पष्टीकरण याचा वापर हा केलेला असतोच भाषा पाठ्यपुस्तकाची भाषा कशी आहे सोपी साधी सुस्पष्ट आहे का सूत्र चिन्ह शब्द यांचा वापर केलेला आहे का हे तिथं नमूद करणं गरजेचं आहे आवश्यकतेनुसार संज्ञा समीकरणं रसायनच्या मुलांसाठी आणि बायलॉच्या मुलांसाठी काही आखोत्या असेल ते, ते देखील दे तिथं पाहायचं आहे चिन्ह अचूकता अचूकता योग्य आहे का असे सत्य आहे का अद्याप असे नवीन जे काही संशोधन झालेले आहेत केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये आणि फिजिक्समध्ये ते तुमच्या म नवीन सिलेबसमध्ये इन्क्लूड केले आहेत का ते देखील तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे आकृत्या व चित्र आकृत्या व चित्र असणं खूप गरजेचं आहे बायोलॉजीचा पुस्तक म्हणजे आकृत्या या पाहिजेतच त्या आकृत्यांचा तुम्ही समावेश त्या पाठ्यपुस्तकाच्या विश्लेषणाच्या प्रात्यक्षकात करायचं आहे प्रात्यक्षिक किंवा प्रयोग आता विज्ञान प्रयोग प्रयोगी असतातच मग कुठले कुठले प्रयोग दिले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये ते तुम्ही तिथं नमूद करायचे प्रयोगांची यादी द्यायची आहे एक विद्यार्थी पाठ्यपुस्तक हे गीत असावं आणि ते आ आह असतंच तसं तुम्ही तिथं नमूद करायचं आहे सदरीत पाठ्यपुस्तक हे विद्यार्थिकीत आहे विद्यार्थ्यांच्या गरजा शारीरिक क्षमता लक्षामध्ये घेऊनही प्रत्येक पाठ्यपुस्तक तयार केलं आहे त्यानंतर विध अध्यापनपत्तीनं स्थान विज्ञानाच्या अध्यापनपती कुठल्या कुठल्या आहेत दिग्दर्शन प्रायोगिक संयमशोधन पृथक्करण संयोजन कथन दिग्दर्शन अशा विविध अध्यापन पद्धतींना अनुसरून घटक तिथं निवडले गेलेले आहेत स्वाध्याय स्वाध्यायमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न ऑब्जेक्टिव लघुत्तरी दीर्घोत्तरी शॉर्ट टर्म क्वेश्चन्स लाँग आन्सर क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स अशी जे काही आहेत त्याचा समावेश केलेला असतो प्रकल्प प्रत्येक धडाचे शेवटी काही प्रकल्प असतात बायोलॉजी काही क्षेत्रपेढी असतात काही उपक्रम असतात काही कृती असतात त्यांचा त्यांचा समावेश केला आहे कारण ते देखील यायचं आहे पारिवाहिक क्षेत्र पुस्तकाच्या शेवटच्या पेजवरती त्या धड्यांमधील काही वेगवेगळे पारिभाषिक शब्द असतील त्याचा अर्थ दिलेला असतो ते पेज आहे का ते पाहिजे आणि संदर्भ ग्रंथ रेफरन्स बुकची यादी आहे का ती देखील पाहिजे आहे ती तशीच जोडायची आहे जेरॉक्स काढून वेळोवेळी धावणारे बदल आणि सुधारण्याची दखल केली आहे का तर केलेली असतेच गावाकडाकडे मुलांचा समावेश आहे का आणि अशा सामाजिक मूल्य कसं आहे ते देखील पाहिजे आहे म्हणजे जातीधर्म पंथ यांना कोणत्याही भावना दुखावणार नस दुखावणारा असे हा नसावा आता हे बघितलं इथं काय दिलं मी उद्दिष्टे आणि पाठ्यपुस्तकाचं घटक आता इथं हे नववीचं घटक आहेत हे तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेले आहे तर तुम्ही अकरावी किंवा बारावीचं कुठलं तरी एक पुस्तक घेऊन त्याच्यावर अशा पद्धतीने उद्दिष्टे आणि घटकाचा समोर ताकता करायचा आहे असा असाच ताकता तुम्ही हा वेगवेगळ्या यांचा करायचा आहे त्यामध्ये गाभा घटकांचा येईल मूल्य येतील जीवन कौशल्य येतील हे वेगवेगळ्या याची विषयांची उद्दिष्ट दिलेली आहेत हे बघा हे गा गाभा घटक आहेत इंग्रजी आणि मराठी दोन्हीतून दिले दहा घटक आहेत असेच दहा घटकांनी अनुक्रमणिकेतील घटक यांचा समानितक्ता लिहायचा आहे त्यानंतर दहा <laughs> जीवन कौशल्य आणि अनुक्रमणिकेतील घटक यांचा तक्ता असणार आहे त्यानंतर दहा मूल्य दागा। आणि अनुक्रमणिकेतील घटक तुम्ही निवडलेल्या पाठ्यपुस्तकाच्या यांचा तक्ता असणार आहे त्यानंतर अध्यापन पद्धती कुठल्या कुठल्या आहेत घटक आणि अध्यापनाच्या पद्धती त्यानंतर मुखपृष्ठ मलपृष्ठ आकार कागद छपाई असे एक प्रत्येक मी इथं तुम्हाला उदाहरणार्व दाखवलेलं आहे या अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं विश्लेषणही करायचं आहे त्यानंतर या आशयाचं विश्लेषण आशयाचं विश्लेषण करत असताना आशय विश्लेषणची व्याख्या लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठला घटक निवड प्रत्येकाचा घटक इथे वेगळा असणार आहे पुस्तक जरी एक असेल तरी घटक हा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे त्यामुळे इथं कॉपी पेस्ट होणार नाही प्रत्येकाचा घटक वेगळा येणार आहे त्यामुळे घटकाचं विश्लेषण करत असताना असे विश्लेषणाचं महत्त्व लिहायचं आहे घटकाचं नाव उपघटकाचं नाव घटकाची उद्दिष्टे तुम्ही थोडक्यात तयार करायची दोन ते तीन त्यानंतर पाठ्यमधे कुठले कुठले आहेत एक धडाच घ्यायचा आहे थोडक्यात असा आणि त्यानंतर संबोध कुठले कुठले म्हणजे संबोध लिहायचे आहेत गाभा घटक कुठले साध्य होतात त्या घटकातून त्यानंतर जर्नलायझेशन सामान्यीकरण त्यानंतर लर्निंग एक्सपिरियन्स कुठले आपण अध्ययन अनुभव देऊन विद्यार्थ्यांना तो घटक शिकवणार आहोत हे लिहायचं आहे इथं तर प्रकाश हा घटकाचं उदाहरण दाखवलेलं हो आहे पुस्तकातलंच हे किशोर चव्हाणांच्या पुस्तकातील हे फोटो काढलेले आहेत यामध्ये प्रकाश या घटकाविषयीची माहिती दिलेली आहे तसे तुम्ही तुम्ही स्वतः घटक निवडून त्याचं हे तयार करायचं आहे जनरलायझेशन सामान्यकरण शैक्षणिक अनुभूती त्यानंतर साध्य करण्यासाठी अध्ययन अनुभूती गाभा घटक साध्य करण्यासाठी अध्ययन अनुभव थोडक्यात दोन 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 अध्ययन अनुभवल्याचे त्यानंतर घटक घटकाचं अध्यापन करण्यासाठी कुठल्या अध्यापन पद्धती वापरली ते लिहायचं आहे आणि मूल्यमापनाचे प्रश्न लिहायचे आहेत हे जरा आशयाचं विश्लेषण आणि संरचना काढायची आहे सजीवसृष्टी निर्जीवसृष्टी त्यानंतर तुम्ही जो टॉपिक निवडाल रसायनचा भौतिकचा किंवा जीवचा असेल जीवरासायचा तो टॉपिक मग रसायन असेल तर रसायनमध्ये टाकायचा भौतिक असेल तर भौतिकमध्ये टाकायचा त्या पद्धतीने एक टॉपिक निवडून तुम्ही हा संरचना ही आहे संरचना सोपी आहे फक्त संरक्षणामध्ये काय करायचं आहे विज्ञान त्यानंतर सजीव घटक निर्जीव घटक आणि मग क निर्जीवमध्ये काय असणार आहे खगोल भूगर्भ भौतिक रसायन आणि शेती सजीवमध्ये काय असणार आहे प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव सजीवमध्ये बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना येईल ते प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि निर्जीवमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांनी ते लिहायचं आहे रसायनचं त्यानंतर संबोधाचं विश्लेषण करायचं आहे कोणतं संबोध तुम्ही त्याच्या आत कुठले कुठले संबोध आहे थोडक्यात लिहायचं आहे आणि अध्यापन पद्धती कुठली निवडलेली आहे कोणत्या अध्यापन पद्धती निवडल्या घटकाचं अध्यापन करण्यासाठी आणि का निवडलेली आहे बघा याचं विश्लेषण दिले इथं एका उदाहरणाच्या माध्यमातून यांनी प्रकाश घटक घेतला तर प्रकाश घटक का निवडला याची कारणं दिलेली इथं अध्यापन पद्धती प्रयोग प्रयोग दिग्दर्शन पद्धती का निवडली जनरली बऱ्याचशा टॉपिकला विज्ञानातल्या प्रयोग दिग्दर्शन पद्धती असते त्यामुळे तुम्ही हीच पद्धती लिहायची आहे फक्त का निवडली याची कारणं यातून घ्यायची अशा पद्धतीचे साहित्य तुम्ही आकृत्या आहेत स्वतः काढू शकता किंवा झेरोक्स करून तुम्ही जोडू शकता तुमच्या प्रात्यक्षिकामध्ये आता बघा हे बायोलॉजीचं उदाहरण आहे बायोलॉजीचं हे टेक्स्टबुकचं फ्रंट पेज आणि पेज आहे फ्रंट पेजवरती बघा वेगवेगळे अमायनो ॲसिडचे स्ट्रक्चर दिले आहे इकडं फुलांची रचना दिलेली आहे त्यानंतर मागच्या बाजूला वाटाण्याच्या बियांवर केलेले संशोधन आहे त्यानंतर मेंढलचा फोटो आहे असे वेगवेगळे प्रकारची हृदयाची आकृती आहे जलचक्राची आकृती आहे प्राण्यांचं वर्गीकरण दाखवले आहे अशा पद्धतीने बायोलॉजीचं फ्रंट पेज आणि बॅक पेज आहे मुखपृष्ठ आणि मूलपृष्ठ अशा पद्धतीने तुम्ही जोडायचं आहे इथे इंडेक्स दिलेली आहे इंडेक्समध्ये काय काय दिलं तर घटकाची नावं तुम्हाला जे म्हटली मी तक्ते तयार करायचे ते तक्ते असे तयार करायचे ते इंडेक्स घटकातील नावं आणि त्याला जो आ अनुसरून उद्दिष्ट कुठले असतील ते तुम्हाला उद्दिष्टांचा तक्ता पण दिलेला आहे उद्दिष्ट उद्दिष्टानुसार काय करायचं आहे कुठल्या कुठल्या घटकातून कोणत्या उद्दिष्ट तक्ता तयार करायचा आहे त्यानंतर मेंबर ऑफ बोर्ड स्टडीज हे हे पेजेस झेरॉक्स करून जोडले तरी चालतील फक्त तक्ते हाताने लिहायचे आहेत तुम्हाला त्यानंतर बघा फिजिक्सचं आहे फिजिक्सचं फ्रंट पेज बॅक पेज अशा पद्धतीने इथं आकृत्या कुठल्या कुठल्या आहेत पाठ्यपुस्तकात ते देखील तिथं सांगितलेलं आहे हे फक्त पाठ्यपुस्तकातलं एक उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला का दा काढून दाखवलं तसं तुम्ही तुमच्या मनाने घटक घेऊन तिथं लिहू शकता काढू शकता मल्टिपल चॉईस क्वेश्चन वेगवेगळे क्वेश्चन्स जे असतात ते तिथं असतात लिस्ट ऑफ नोबल नोबल रिलेटेड इन फिजिक्स त्यानंतर बिब्लोग्राफी लिस्ट ऑफ रेफरन्स बुक अशा पद्धतीने जे आहे ते सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रॅक्टिकली पूर्ण करायचं आहे काही अडचण आल्यास संपर्क साधायचा आहे धन्यवाद